बॅटांनी बॉल यांचा काही स्पर्श नाही. सगळा चेंडू गेलाय तो यशी अशोक मनोज यांच्याकडे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. फ्री हिट होता पण फ्री हिटचा काही फायदा घेऊ शकले नाही ते फलंदाज. पुन्हा एकदा विनायक कोंडे समोर फलंदाज आहे तो उद्देश. पाहूया संघासाठी कितपत कामगिरी करतात. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला शतक टाकतोय तो विनायक कोंडे. समोर फलंदाज आहे उद्देश. सुंदर चेंडू त्यात मिळवांच्या दिशेने मारलेला, मिळवांच्या दिशेने मारलेला फटका. त्यावर एक धाव मिळत आहे आणि या एक धावेवर संघाची धाव संख्या होत आहे दोन. बिन गळी बाद दोन. पुन्हा एकदा विनायक समोर फलंदाज आहे तो अक्षय गावकर. प्रथम फलंदाजीसाठी फलंदाज करतोय तो अक्षय. सुंदर चेंडू तोडात लांब अपच्या दिशेने मारलेला फटका. समोर शत्रुक्षण होत आहे आणि या एक धावेवर संघाची धावसंख्या होते तीन. बिन गडी बाद तीन. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती विनायकाची. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट मारा करतो विनायक कोयडे. समोर फलंदाज आहे तो उद्देश. पाहू आपल्या संघासाठी कितपत कामगिरी करतो. आखूट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू येतो. फलंदाज बाद होतो आणि पहिला धक्का बसतोय तो जयनवान क्रिकेट संघ बादेवाडी याला या संघाला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल विनायक कोंडे याची. एक गडी बाद संघाची धावसंख्या होते तीन. सुंदर गोलंदाजी करतो तो विनायक कोंडे. आणि या पुढील होणारा सामना येतो आई केळंबिका इलेव्हन मंच विरुद्ध जागृती म्हणून चेंजवाडी. आणि नवीन फलंदाज जातो तो विनायक ओमकार मादनाक. पाहूया संघासाठी आपल्या कितपत कामगिरी करतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक टाकतोय तो विनायक कोंडे. आणि समोर फलंदाज आहे नवीन दिलेला फलंदाज ओमकार मादनाक. सुंदर चेंडू तोडत लॉनच्या दिशेने मारलेला हा फटका. पाहूया आणि सीमा पार. षटकार जातो होतो या सात संघाची संघ होते नऊ. एक गडी बाद नऊ. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती ओमकार याची. पहिल्याच चेंडू होती सहा धावा घेतल्या आहेत त्या ओमकार मानागाने. आणि या सहा धावावर संघाची धाव संख्या होते नऊ. एक गडी बाद नऊ. सामना चालू आहे तो कट्टा क्रिकेट क्लब कट्टा विरुद्ध जयनवान क्रिकेट संघ बानेवाडी. प्रथम नाणेबेन जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे ते कट्टा क्रिकेट क्लब कट्टा याने. आणि फलंदाजासाठी पाचारण केला होतो ते केला आहे ते जयनवान क्रिकेट संघ बानेवाडी या संघाला. पुन्हा एकदा 20 ते 25 पावलांचा स्टार्ट राहत राऊंड विकेट मारा करतोय तो विनायक कोंडे. समोर फलंदाज आहे तो आता अगोदरचा चेंडू होती षटकार खेळला होता तो ओमकार मादनाक. पुन्हा एकदा विनायक कोंडे. समोर फलंदाज आहे ओमकार. पाहूया आपल्या संघासाठी परत कितपत कामगिरी करतोय. सुंदर चेंडू फुलटा चौक पद्धतीचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने मारलेला फटका. गजा क्षेत्ररक्षण होत आहे आणि पाहूया कितपत धावा जण होत आहे. आणि या दोन धावा आणि या दोन धावेवर संघाची धावसंख्या होते 11. एक गडी बाद 11. आणि षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 11. एक गडी बाद 11. सुंदर फलंदाजी करतोय तो ओमकार मादनाक. वैयक्तिक सात या धावसंख्येवर संघाची धावसंख्या होते 11. एक गडी बाद 11. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केला इथे तेजस साधे. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तेजस साधे. त्यासमोर फलंदाज आहे तो ओमकार मादनाक. सुंदर षटकार खेळला होता तो ओमकार मादनाक याने यापूर्वीच्या षटकामध्ये. पाहूया 15 ते 20 पावलांचा स्टाफ साधे यांचा. राईट अम राऊंड विकेट मारा करतोय साधे. समोर फलंदाज आहे तो ओमकार मादनाक. पाहूया संघासाठी कितपत कामगिरी करतोय. सुंदर चेंडू चेंडू जातोय तो निर्धाव. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती साधे यांची.
बैट आणि बॉलचा काही स्पर्श नाही, सगळे चेंडू जातो एसटी मनोज यांच्याकडे. पुन्हा एकदा साधे 15-23 पावला त्याच्या ड्राइंग राईट राहुलने विकेट मारा करतोय. साधे समोर फलंदाज येतो ओमकार माधनाक अक्षय गावकर सॉरी माफ करा आणि लॉगॉटच्या दिशेने मारलेला फटका झेल झेल होऊ शकला असता परंतु झेल घेण्यात अपयश ठरला येते कट्टा क्लब कट्टा या क्षेत्ररक्षकाला. आणि या दोन धावांवर संघाची धावसंख्या होती आहे 13 एक गडी बाद 13. पुन्हा एकदा साधे आपल्याला हवी तशी क्षेत्र आपल्याला हवं तसे क्षेत्ररक्षक सजवतोय. साधे पुन्हा एकदा राईट हॅन्ड राहुल विकेट मारा साधे समोर फलंदाज आहे अक्षय गावकर सुंदर चेंडू बॅट आणि बॉलांचा काही स्पर्श नाही सर चेंडू गेला होतो एसटी अशोक मनोज यांच्याकडे. पुन्हा गोलंदाज साधे यांच्याकडे 15-23 पावलांचा शॉट राईट हॅन्ड राहुल विकेट मारा करतोय साधे सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा साधे समोर फलंदाज आहे तो अक्षय गावकर पाहूया संघासाठी कितपत कामगिरी करतोय. सुंदर चेंडू लेगच्या दिशेने मारलेला फटका सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. आणि दोन कितपत आणि दोन धाव मिळतात या चेंडूवरती आणि या दोन धावांवर संघाची धावसंख्या होते 15 एक गडी बाद 15. सुंदर लेगच्या दिशेने मारलेला फटका अक्षय गावकर यांनी. पुन्हा एकदा साधे समोर फलंदाज आहे तो अक्षय शॉर्ट पिच मध्ये त्याने चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने मारलेला फटका पाहूया कितपत धाव मिळतात आणि या दोन धावांवर संघाची धावसंख्या होते 17 एक गडी बाद 17. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती अक्षय गावकर आणि ओमकार माधनाक यांची संघासाठी चांगली कामगिरी करतायत. पुन्हा एकदा साधे 15-23 पावलांचा स्टार्ट आणि समोर फलंदाज आहे तो अक्षय गावकर सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल अक्षयची सुंदर चेंडू तेवढ्यात मिडऑफच्या दिशेने मारलेला बचाव क्षेत्ररक्षण होत आहे तिथे आणि एक धाव मिळते आणि या एक धावावर संघाची धावसंख्या होते 18 एक गडी बाद 18. दोन षटकाच्या समाप्तीनंतर साधे यांचं दुसरं षटक संपत आहे पाहूया आणि आता वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक कट्टाया कट्टा क्रिकेट क्लब कट्टाया संघाकडून कोण घेऊन येतोय मला वाटतं स्वतः कर्णधार अतुल शिरोडकर गोलंदाजी येतोय आणि फलंदाजी करतायत ते अक्षय गावकर आणि ओमकार माधनाक. सुंदर फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करतायत प्रत्येक चेंडूवरती इनाम घेण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. यापुढे होणारा सामना आई खेळांबिका इलेव्हन मंच विरुद्ध जागृती मोहन चिंचवाडी दोन्ही संघाच्या संघनायक आणि नाणेफेकसाठी स्ट्रॉस्का बॉक्स मध्ये यायचे. पुन्हा एकदा अतुल शिवडकर समोर फलंदाज येतो सुंदर चेंडू हॉटच्या दिशेने मारलेला कवरच्या दिशेने मारलेला फटका पाहूया कितपत धाव मिळवतायत आणि एकच धावावरती समाधान मानताय दोन्ही फलंदाज आणि एक धावावरती संघाची धावसंख्या होते 19 एक गडी बाद 19. पुन्हा एकदा अतुल शिरोडकर 5-7 पावलांचा स्टार्ट राईट ओव्हरने विकेट मारा सुंदर चेंडू तेवढा चांगला लॉन्गच्या दिशेने मारलेला फटका चेंडू जातो शिवारे शेजा बाहेर 6 धावांसाठी आणि 6 धावावर संघाची धावसंख्या होते 25 एक गडी बाद 25. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ओंकार मानना घ्यायची चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आपल्या संघासाठी दोन षटकार खेचून आणले आहेत ते स्वतः 14 या धावसंख्येवरती खेळतो होतो ओंकार मानना. पुन्हा एकदा अतुल समोर फलंदाज आहे तो ओंकार पाहूया पुन्हा एकदा फुलट्या पद्धतीचा चेंडू बाईच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावांवर संघाची धावसंख्या होते 29 एक गडी बाद 29. आता मात्र गोलंदाज कुठेतरी चुकतोय आणि पुन्हा एकदा अतुल 7-8 पावलांचा 7 समोर फलंदाज आहे ओंकार सुंदर चेंडू निर्णय चेंडू धावसंख्येत काय बदल नाही धावसंख्या आहे ती 29 एक गडी बाद 29. पुन्हा एकदा अतुल समोर फलंदाज आहे तो ओंकार माधनाक शॉर्ट पिच मध्ये त्यांना चेंडू तेवढा चांगला लॉन्ग लेगच्या दिशेने मारलेला फटका पाहूया सेवा पार जातो का आम्ही चेंडू जातो सेवा पार या 4 धावांवर संघाची धावसंख्या होते 33 एक गडी बाद 33. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ओंकार माधनाक याची चेंडू किती
चेंडू लास्ट चेंडू बाकी है, एक चेंडू। सुंदर फलंदाजी ओमकार मादनागची अपने संघा खूब भरीव कामगिरी करते है। तो ओमकार मादनाग या चार धावे संघा धाव संख्या होते है 33, एक गड़ी बात 33 पुनः एक धाव ओमकार फुल टच मध्य देवा चेंडू तो लॉन्ग वन ऐसी दिशा मारले फटका पाव या संघा कितना धा जमता है सुंदर फलंदाजी मनावी लागेल ओमकार मादनाग आणि अक्षय गावकर यांची। एकूण 35 धावांचं 36 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते कट्टा क्लब कट्टा संघासमोर। आई केळंबिका इलेवन मंच विरुद्ध जागृती मोहन चिंचवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये जायचं। खुला सामना लवकर चालू होईल, सर्वांनी सहकार्य करायचं आहे, आज भरपूर सामने होणार आहेत। जय हनुमान क्रिकेट संघ बानेवाडी या संघाच्या संघनायकांनी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कृपया सामन्यासाठी उशीर नाही करायचा आहे। आई केळंबिका इलेवन मंच विरुद्ध जागृती मोहन चिंचवाडी पुढील होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांनी पॅवेलियनशी संपर्क साधायचा आहे। कृपया जय हनुमान क्रिकेट संघ बानेवाडी या संघाने आपलं क्षेत्ररक्षण साजवायचं आहे, कृपया उशीर करू नये, कृपया सहकार्य करा। दोन्ही पंच ताबा घेत आहेत मैदानाचा। आणि आता सामना चालू आहे तो कट्टा क्रिकेट सामना चालू आहे तो कट्टा क्रिकेट क्लब कट्टा विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ बांदेवाडी यांच्यात। प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं जय हनुमान क्रिकेट संघ बांदेवाडी या संघाला। आणि प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान क्रिकेट संघ बांदेवाडी या संघाची धावसंख्या झाली आहे ती 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे ते कट्टा क्रिकेट क्लब कट्टा या संघाला। कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे त्वरित। कोण आहे जागृती मोहन चिंचवाडी या संघाच्या संघनायकांनी पॅवेलियनशी संपर्क साधायचा आहे, कृपया सहकार्य करा। सामन्याला सुरुवात होते कट्टा क्रिकेट क्लब कट्टा यांची सलामीची जोडी मैदानात आहे ती साधी आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे मनोज शिरवडकर तेजस साधी आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे मनोज शिरवडकर। आणि बांदेवाडी या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येतोय तो उद्देश वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिला षटक घेऊन येतोय तो उद्देश उद्देश मादनाग। छत्तीस धावांचं उद्दिष्ट आहे ते कट्टा क्रिकेट क्लब कट्टा या संघासमोर। वैयक्तिक पहिला 20 ते 25 पावलांचा स्टार्ट आणि सामन्याला सुरुवात होत आहे। राईट आर्म अर्ध विकेट मारा करतोय तो उद्देश मादनाग समोर फलंदाज आहे तो तेजस साधी आहे पाहूया संघासाठी कितपत कामगिरी करतोय।
सुंदर चेंडू आखूट टप्प्यात चेंडू चेंडू जातोय लॉन्ग 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 ऑनच्या दिशेने मारलेला फटका लॉन्ग लेगच्या दिशेने मारलेला फटका सहा धावांसाठी सहा धावांवर संघाची धावसंख्या होते सहा पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय तो तेजस सादिया आणि आखूट टप्प्यात चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो तेजस सादिया आणि पुन्हा एकदा उद्देश माधनाक आणि फलंदाजीसाठी आहे तो तेजस सादिये पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू ऑफस्टिकला असलेला चेंडू बॅट आणि बॉलांचा काही स्पर्श नाही सगळा चेंडू जातो एसटी रक्षक यांच्याकडे आणि अनिर्धा चेंडू धावसंख्येत काही बदल नाही धावसंख्या होते ती सहा सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो उद्देश मानना घ्याचा फलंदाज तेजस साधे आला काय तो चेंडू समजला नाही चेंडू गेलाय तो एसटी रक्षक यांच्याकडे पुन्हा एकदा ते उद्देश मानना तीस पावलांचा स्टार्ट समोर फलंदाज आहे तेजस सुंदर चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय तो बॅट आणि बॉलांचा काही स्पर्श नाही आणि या निर्धाव चेंडू धावसंख्या आहे ती सहा दोन गडीबाद सहा सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती उद्देश मानना घ्यायची 25-30 पावलांचा स्टार नाही तर ओर्ध विकेट मारा करतोय तो उद्देश मानना समोर फलंदाज आहे तेजस पुन्हा एकदा आकुटच्या पुढचे फटका फसला आहे पाहूया आणि झेल सुटतोय जीवदान मिळत आहे तेजस साधे आला पाहूया जीवदानाचा कितपत फायदा घेतोय आणि या चेंडूवरती तीन धावा मिळत आहेत तेजस आला सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ते तेजस आणि मनोज यांच्यात आणि या तीन धावावर संघाची धावसंख्या होते 9 बिन गडीबाद 9 पुन्हा एकदा उद्देश मारना समोर फलंदाज आहे तो मनोज शिरवडकर प्रथम स्ट्राईक घेतोय मनोज सुंदर चेंडू तोडा लेगच्या फाय लेगच्या दिशेने मारलेला फटका चार धावेसाठी आणि चेंडू जातो सीमा पार या चार धावेवर संघाची धावसंख्या होते 13 बिनगडी 13 संघाची धावसंख्या होते 13 बिनगडी 13 पुन्हा एकदा उद्देश महाज्ञाक समोर फलंदाजी करतोय तो मनोज शिरवडकर जिंकण्याचं उद्दिष्ट आहे ते 36 धावांचं पुन्हा एकदा तेजस उद्देश शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने लेगच्या दिशेने मारलेला फटका 6 धावासाठी आणि या षटकारावर संघाची धावसंख्या होते 19 बिन गडीबाद 19 यापुढील होणारा सामना आहे तो आई केळंबिका 11 मंच आणि जागृती मोहन चिंचवाडी जागृती मोहन चिंचवाडी आणि नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी 5 रन केलाय ते आई केळंबिका 11 या संघाला एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 19 बिन गडीबाद 19 सध्या सामना चालू आहे तो कट्टा क्लब कट्टा विरुद्ध जयनवान क्रिकेट संघ बांदेवाडी यांच्यात फलंदाजी करताय ते मनोज शिरवडकर आणि तेजस साधिये पहिल्या षटकात 19 धावा मिळवत आहे तेजस साधिये आणि मनोज शिरवडकर पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरे षटक घेऊन येतोय तो ओमकार माधनाक पाहू या संघासाठी आपली कितपत गोलंदाजी सुरेख करतोय आदित्य माफ करा वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरे षटक टाकतोय तो आदित्य समोर फलंदाज आहे तो तेजस साधिये आणि नॉन स्ट्राईकला फलंदाजी करतोय तो मनोज शिरवडकर आदित्य 20-25 पावलांचा स्टार्ट राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय आदित्य समोर फलंदाज आहे तो तेजस साधिये आपल्याला हवं तसं क्षेत्ररक्षण सजवून घेतोय तो आदित्य पाहू या संघासाठी तेजस कितपत कामगिरी करतोय जिंकण्याचं उद्दिष्ट आहे ते 36 धावांचं 18 चेंडू 36 धावा हव्या होत्या आणि या पहिल्या षटकात 19 धावा मिळवल्या आहेत ते कट्टा क्लब या संघाने सुंदर चेंडू तेवढ्यात ऑफच्या दिशेने मारलेला फटका तेजस यांनी आणि या फटक्यावर एक धाव मिळते आणि या एक धावावर संघाची धावसंख्या होते ते 20 बिन गडीबाद 20 आता स्ट्राईकला आहे तो मनोज शिरवडकर त्याला गोलंदाजी करेल तो आदित्य 20-25 पावलांचा स्टार्ट राईट राऊंड विकेट मारा करतोय आदित्य समोर फलंदाज आहे तो मनोज सुंदर चेंडू तेवढा चांगला लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि या चार धावा
आणि या चार धावांवर संघाची धावसंख्या होते 24 बिनगडीबाद 24 सुंदर फलंदाजी करतात आपल्या संघासाठी मनोज आणि तेजस परंतु गोलंदाजी अपयशी ठरते आहे प्रत्येक चेंडूवरती फटके मारतायत तेजस आणि मनोज पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरे षटक टाकतोय तो आदित्य समोर फलंदाज आहे तो मनोज शिरवडकर लॉंग मिडऑफच्या फलंद क्षेत्ररक्षणात कानमंत्र देताना गोलंदाज बावर येतो ओशिटा गोलंदाजी जेणेकरून बॅटला स्पर्श होणार नाही पुन्हा एकदा आदित्य फुल टच पद्धतीचा चेंडू त्याला लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका बाहुया कितपत दहा जमवत आहे क्षेत्ररक्षण गाच्या होते आणि एकच धाव आणि एक धावावर संघाची धावसंख्या होते 25 बिनगडीबाद 25 पुन्हा एकदा आदित्य समोर फलंदाज आहे तो तेजस साधे चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सुंदर चेंडू थोडा चांगल्या पद्धतीने मारलेला फटका आणि एक धाव होत आहे आणि या एक धावावर संघाची धावसंख्या होते 26 बिनगडीबाद 23 26 जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 10 धावांची गरज कट्टा क्लब कट्टा या संघाला पुन्हा शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू तोडला लेगच्या दिशेने मारलेला फटका बाहेर लेगच्या दिशेने मारला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि या 6 धावा आणि या 6 धावावर संघाची धावसंख्या होते ती 32 बिनगडीबाद 32 सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल मनोज याची वैयक्तिक 21 धावावर खेळतोय तो मनोज पुन्हा एकदा आदित्य पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि तो लेगच्या दिशेने मारलेला फटका चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी आणि या 6 धावावर संघाची धावसंख्या होते झाले ना 38 सामना जिंकतोय तो कट्टा क्लब कट्टा हा संघ सुंदर फलंदाजी केली कट्टा क्लब कट्टा या संघाने आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश केला आहे तो कट्टा क्लब कट्टा यांनी जय हनुमान क्रिकेट संघ बांदेवाडी या संघाने आपला चांगला खेळ केला त्याबद्दल मंडळ आभारी आहे